माध्यमातून आपण पाहणार आहोत कमिंग सून 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान नगरसेवक चषक 2020 दिवा स्पोर्ट दिवा न्यू 40+ आयोजित एक क्रिकेटचा बिग शो आपण पाहणार आहोत. तर निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी एक एक विजय या स्पर्धेच्या माध्यमातून प्रस्थापित केलेले आहे. सिद्धिविनायक अंजूर संघानं पुरुषोत्तम इंटरप्राइजेस झावीदेवी या संघाला पराभूत केलेले आहे. तर श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघानं आर्यन इलेव्हन भादवाड या संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर चला सामना सुरू करा. सलामीर जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. निश्चितच नॉन स्ट्राईक वर अजय तर स्ट्राईक वर असेल प्रभू. सिद्धिविनायक अंजूर भिवंडी टेनिस क्रिकेट मधली A1 जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांचा घरचा संघ आपण खेळताना पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन अचूक होती. उचली देखील अपेक्षित प्राप्त केली होती गोलंदाज मानस यांनी. गुड बॉल. चांगली सुरुवात करतोय. फक्त एक शतक पॉवर प्लेच असेल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. प्रभू याच्यासाठी हा चेंडू खेळून काढलेले पाहूया. मिड ऑन वरून चांगली शतरक्षण मात्र फेकी थोडीशी रॉंग एंड पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केले आहेत. 2 धावेनी प्रभू यांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले आहे. तर सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. तो बिनबाद 2 धावा. निश्चित आमच्या समालोचक कक्षामध्ये पप्पूजी म्हात्रे यांना आपण पाहू शकता. आमचे एक्सपर्ट स्कोरर नैनीश्वर मुकादम आणि मी स्वतः कालराम केनी आपलं सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच भीमार फेकी होती. चेंडू जातोय डीप फाईन लेग शिमारशीकडे. 4 धावा येतील. 1 to 4 4+1 धाव अशा 5 धावा. पाच धावा मिळतील सिद्धिविनायक अंजूर संघासाठी. धावसंख्या पुढे सरळ ती 7. उघडा डोले पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट आणि याच्यातून तुम्ही वाचू शकत नाहीये. फ्री हिट कायम असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली ती 8 धावा. निश्चितच फ्री हिट वर तुम्ही फक्त फलंदाजाला धावबाद बाद करू शकाल. बाकी सर्व फलंदाजांसाठी फ्री असेल. ते मात्र फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या येतील. अतिशय चांगला फटका खेळलेत फलंदाज प्रभू. पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय. 4 धावा. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. धावसंख्या झाली ती 12 धावा. इथे चांगली असं फलंदाजी करतोय प्रभू. पहिल्या सामन्यामध्ये देखील एक झेल सुटला होता 0 धावसंख्येवर. तिथून मात्र आपल्या फलंदाजीतून 2 षटकार देखील पेश केले होते. थोडेसे स्टेप आउट झाल्या. 3 फील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर आणि पॉइंट मधून स्लीपर कव्हर सिमारशीकडे. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. गुड शॉट. एक दोन तीन यो लकी नंबर शोभतो यो लाख मोलाचा. आणि या स्पर्धेमधली आजच्या पहिल्या दिवसातील पहिली चौकारांची हॅट्रिक प्रभू याच्या नावावर नोंदवली गेलेली आहे. गुड बॅटिंग. धावसंख्या झाली ती 16 धावा. प्रभू याच्यासाठी चांगला चेंडू होता. खरोखरच चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार कसा घ्यावा तो प्रभू याच्याकडून आपण
शिकाव अतिशय चांगली लाइन होती। धाव संख्या झाली ती 17 धावा। पहिला शतक हे मार्गस्थ आहे। मानस कुठेतरी मागर ठरतोय श्रीकृष्ण कोळसे संघासाठी। ते मात्र चेंडूला चांगला फटका खेळलेले आहेत। वन बाउंड चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार। गुड शॉट। राजकुमार या पुत्राला त्याच्या कमी कशाची ना। रंजित मात्रे भाईचे त्याला सखले मोठी हार, सखले मोठी हार। आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर बिन बात जिंदाबाद 21 धावा। चांगली पार्टनरशिप आहे निश्चितच। प्रभू यांनी चांगली फलंदाजी केली आहे। आतापर्यंत तब्बल 15 धावा 5 चेंडू मध्ये काढलेले आहेत। तर अजय यांनी एक चौकार अशी नॉन स्ट्राइकवर उभा आहे। निश्चितच पाहूया श्रीकृष्ण कोळसे संघ देखील एक चांगला संघ गणला जातोय। अंडर 22 पप्पूजी म्हात्रे यांना या स्पर्धेविषयी अंडर 22 बद्दल जास्त माहिती आहे, कारण की नेहमीच ते सामने पाहत असतात, आपल्या संघाच्या बरोबर देखील असतात आणि एक नेहमीच मदतीचा हात त्यांनी आपल्या संघासाठी पुढे केलेले आहे। त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच देखील आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहणार आहोत एक क्रिकेटचा बिग शो। 26 पेपरवरती 19 पेपरवरी दरम्यान पलटी शॉट आणि संपर्क चांगला झालेला आहे। धावा देखील चांगले येतील। पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय 4 धावा। नंबर 1 2 3 भारी चमकतोय घालून रे बंगोगल होते सगळे पागल एकदम राजा वाणी भाऊ दिसतोय याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव याचा स्टाई श्रीगाव भर चर्चे महान राजू म्हात्रे। हा चेंडू फॉल्टॉस आणि त्याला देखील फेकून दिलाय प्रभू यांनी काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी अप्रतिम षटकार। वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा। काय फलंदाजी करतोय प्रभू ते मात्र कुठेतरी थोडीशी चुकी इष्टरक्षकडून पाहायला मिळते की काय गोलंदाजाने निश्चित आवाज दिला होता। मला वाटतं प्रभू याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता इष्टरक्षकाकडे, मात्र एक चुकी पाहायला मिळते। धावसंख्या कायम आहे 31 धावा। ओमकार ओवर द विकेटनी मार्गस्थ होईल शतकातील पुढील चेंडू घेऊन प्रभू याच्यासाठी। इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहे। निश्चितच मला वाटतं राहुल पाटील यांनी आकाशाकडे बोट दाखवलं होतं आणि कॉट बियान अपील उचलून धरला होता। फलंदाज प्रभू याला माघारी जावं लागेल। पहिला गडी बाद होतोय सिद्धिविघ्न अंजोर संघाचा प्रभू डीजे। अरे यारो का यार भाई आपला दिलदार, अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे निश्चित चांगली फलंदाजी करत होता। 10 चेंडू मध्ये 4 चौकार आणि 1 षटकार अशी 25 धावा वैयक्तिक केले आपल्या फलंदाजीतून प्रभू या फलंदाजाना। पुढील दोन संघांनी तयारीत राहायचंय। जरीमरी अल्लिमगर आणि रियान स्पोर्ट रांजनोली संघ। ओमकार याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता। डीप मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू खेळून काढला होता। अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केली आहेत फलंदाज नुपूर यांनी। आल्या आल्या आपल्या 2 धावेनी खाता अकाउंट ओपन केले। धावसंख्या झाली ती 33 धावा। शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा।
गोलंदाज ओमकार व्हीआयपी डाइस एंडच्या टोकाकडून अतिशय वेगवान चेंडू होता, हवा तसं बॅटने चेंडूचा संपर्क झाला नव्हता, शॉर्ट लेगला चेंडू गेला होता, स्वतः गोलंदाजांनी चेंडूला शत्ररक्षण केलं, एक धाव कंप्लीट केली, धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-34 धावा, अजूनही इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी डीजे। ज्याची गाडी इंडीवर डीसी हमर फॉर्च्युनर नंबर 1-2-3 भारी चमकतोय, घालून रे बंगोगल होते सगळे पागल, एकदम राजा वाणी भाऊ दिसतोय। 12 चेंडू मध्ये 17.00 च्या सरासरीनं 34 धावा बनवलेले आहेत। सिद्धिविनायक अंजूर संघ याच परिसरातील संघ आहे, या किनानगरीच्या जवळचा संघ आहे, तर त्यांचा विपक्ष संघ आपण पाहतोय शत्ररक्षण करतोय श्रीकृष्ण स्फोट कोलचे संघ। गोलंदाज शेबाज पहिला चेंडू इनफील्डच्या वरून खेळलेले आहेत, चांगले शत्ररक्षण, मात्र दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या पाहायला मिळेल ती 1-36 वर। यवन जोडी सुकेश ढाकी आणि निलेश पाटील कमिंग सून आपण खासदार चषक पाहणार आहोत, 23 बाईक इथे मात्र पाहूया, पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल, एक स्वेअर मारे आहे, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली, धावसंख्या झाली ती 37 धावा। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय किशोरार किरणानगरी दिवे अंजूर आर आर चषकाचा पहिला दिवस, अतिशय चांगला चेंडू, डांडी गोल, फलंदाज बाद होतोय अक्षय। राजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसाया डॅशिंग, राजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसाया डॅशिंग, राजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसाया डॅशिंग, राजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसाया डॅशिंग। थँक्यू, निश्चित आमच्या व्यासपीठावरती देवीदास म्हात्रे यांचं पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे, मी राजीवजी म्हात्रे यांच्या वतीनं रोहनजी टावरे, रोहन टावरे आणि देवीदास पाटील या मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतो। अरे यारो का यार भाई अपला दिलदार, अरे यारो का यार भाई अपला दिलदार, याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से, याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव, याच्या स्टाईलचे गाव भर चर्चे, दोस्तीच्या की महान राजू म्हात्रे आपल्या सर्वांची जान, राजू म्हात्रे सुस्वागतम सुस्वागतम। आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ मुख्य आयोजक आर आर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय राजीवजी वामन म्हात्रे साहेबांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे, मी दुपारच्या सत्रामध्ये साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। निश्चितच दिवेगावची आणबाण शान आणि भिवंडी तालुक्यामध्ये 1-2-3 एक क्रमांकाची गाडी राजीवजी म्हात्रे यांचं या किडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे, सुस्वागतम। पंचांना प्रश्न निश्चितच विचारलेले, मात्र उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी, पंच आमचे सहमत नाहीत, एक धाव कंप्लीट केलेले दोन्ही फलंदाजांनी, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती सिद्धिविनायक अंजूर संघाची 2-38 धावा। स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ आणि ज्यांच्या वतीनं भिवंडी अंडर-22 या स्पर्धेमध्ये प्रथमच बाईक आणि एक आकर्षित चषक दिलं जाणार आहे, असे आमच्या आर आर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा राजीवजी म्हात्रे यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे, सुस्वागतम। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र
चेंडूने बॅटचा संपर्क झाला नव्हता, चांगले चेंडूचे हाताळणे होते. गोलंदाज शेबाज सांघिक तिसरं शतक येऊन मार्गस्थ आहेत. पुढील दोन संघांनी तयारीत राहा, कारण की चालू सामन्याची चार शतक संपताच आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. रियन स्पोर्ट राजनोली संघ आणि झरीमरी अल्लेमगार. ते मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाले, मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज सिली मिडॉनवर एक सहज साधा सोपा झेल घेत आहेत आणि सिद्धवीर अंजूरसाठी असेल हा तिसरा धक्का. विराईचा भक्त है भारी, गोर गरिबांचा है कई भारी. तीन बाद 38 धावा झालेले आहेत सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर. निशिकांत आणि रोहित नॉन स्ट्राईक वर रोहित आहे. तसे चांगला करार ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि इथे मात्र तीन शतकाच्या समाप्तीनंतर 3-39 धावा ची टोटल आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक अंजूर संघाच्या फलकावर. तर पाहूया शेवटचं आणि अंतिम शतक घेऊन कुठला गोलंदाज येतोय श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलचेस संघाकडून. निश्चितच दोन्ही संघांनी एक एक विजय या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त केलेले. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली लढत पाहतोय. आर आर चषक 2020 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. आज 8 संघ एकमेकांसमोर खेळले, त्यामध्ये 4 संघ एक एक विजय संपादन करून पुढे आलेले आहेत. अंजूर संघ असेल, कोलचेस संघ असेल, अलिमगढ संघ असेल, त्यानंतर राजनोली संघ. ते मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया क्षेत्ररक्षक कशा प्रकारे झेल जज करतायत. अप्रतिम झेल आणि असे उंच झेल हवेमध्ये तरंगत असतात तेव्हा क्षेत्ररक्षकासाठी फार मेहनत करावी लागते. गुड कॅच घेतलेली आहे, अप्रतिम वेल जज कॅच. श्रीधर देवदास अनिल रोशन नंदू जीवाला जीव सारे देतो. अजय संजय प्रणय सूरज कुमार हाकेला धावून येतो. आतिशानी रमाकांत आज राजूजी मात्रे यांच्याकडून या स्पर्धेमध्ये भाग घेतले. सर्व संघांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था देखील झाली होती. खरोखर एक देखणा आयोजन आपण पाहतोय. याची देही याची डोळा आर आर चषकाचा हा क्रिकेट सोहळा आणि आमच्या समालोचक कक्षाला मानवंदना देणारा अप्रतिम षटकार. गुड शॉट. एक दोन तीन यो लखी नंबर शोभतो यो लाख मोलाचा. या षटकाराने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 4-45 या धावसंख्येवर सिद्धिविनायक अंजूर हा संघ पोचतोय. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते की या उलट फलंदाज रोहित आणि राहुल किती धावा आपल्या संघासाठी जमा करतोय. मयूर ओवर द विकेट. इथे देखील फटका चांगला आहे, धावा देखील चांगले येतील. डीप मिड विकेट क्षेत्रच्या वरून चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. राजकुमार या पुत्राला त्याच्या कमी कशाची ना.
अतिशय चांगली फलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण मात्र रोहित इथे पेश करतोय आपल्या फलंदाजीतून. बॅक टू बॅक दोन षटकार पेश केलेले आहेत आणि धावसंख्या पोहोचली होती 51 धावसंख्येवर. पाहूया चौकारांची हॅट्रिक पेश केलेली आहे प्रभू यांनी. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी आलेली आहे ती फलंदाज रोहित याला. मयूर ओव्हर द विकेट, ते मात्र स्केअर ऑफ द विकेट चेंडू केलेले आहेत. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. आणि निश्चित या चौकारांनी मात्र धावसंख्या 55 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. आता मात्र दबाव असेल ते मयूर याच्यावर. येणारे अजूनही दोन चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. मात्र रोहित यांनी आक्रमक पावित्र स्वीकारलेलं आहे. चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र फटका चांगला आहे आणि A1 ब्रँडेड RR षटकार. गुड शॉट. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे, दोस्तीची महान राजू म्हात्रे. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. धावसंख्या झाली ती 61 धावा. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. काय फलंदाजी करतो रोहित. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार पेश केलेले आहे. 22 धावा तब्बल 4 चेंडू मध्ये कुठून काढलेले आहेत. पाहूया शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तर आम्ही पुढील दोन संघांना आवाज देतोय. जरी मरी अल्लिमगर आणि रियान स्पोर्ट रांजनोली संघ, आपण तयारीत राहा पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. ते मात्र लाईन चुकीची आहे. पंच गोरख पाटील सर आमच्याकडे वळतील. दोन्ही हात समांतर, अवंतर धावेनी संघाच्या फलकावर भर पडते. धावसंख्या झाली ती 4-62 धावा. सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघाचे संघनायक टॉच बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. इथे मात्र देखील लाईन चुकीची आहे आणि एक धाव मला वाटतं पूर्ण केलेले. 1+1 अशा दोन धावा येतील. स्ट्राईक मात्र आता असेल ती राहुल याच्यावर. दोन धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 64 धावा. भाऊ जिंकला सारा दिवा गाव याच्या स्टाईलचे गाव भर चर्चे. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. शेवटचं आणि अंतिम चेंडू शेष आहे. कृपया वेल कमी घ्या प्लीज. फलंदाज राहुल सज्ज होईल. गोलंदाज मयूर मार्गस्थ होतोय. ओव्हर द विकेट अतिशय चांगली लाईन. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. एक धाव कम्प्लीट केलेली आहे आणि एका धावेनी डावाचा अंत झालेला आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ 4-65 धावा केलेले आहेत आणि निर्धारित 4 षटकामध्ये विजयासाठी 67 धावांचं लक्ष्य असेल ते श्रीकृष्ण स्पोर्ट्स होलसेल संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया निश्चिताच मेयाल इंटरप्राइजेसचे शेख भाई आमच्या मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही राजीवजी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं इथं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. स्वागत सन्मान करतील श्रीधर म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शेख भाई यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निहार इंटरप्राइजेसचे शेख भाई हे आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत. मी RR चषक 2020 या स्पर्धेचे मुख्य आयोजक RR इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा राजीवजी म्हात्रे
यांच्या वतीनं शेख भाई यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आपल्या सर्वांची करण्याची विनंती करतोय. साहेबांना प्रेमाची शाल हे स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. चला पुढील दोन संघाचे संघ नाही टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. मी मान्यवरनं विनंती करेन की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. झरीमरी अल्लिमगर आणि रियान स्पॉट रांजनोली संघ. टॉच बॉक्स मध्ये यायचंय आमच्या मान्यवर कल्पेशजी म्हात्रे. कल्पित पाटील तसेच राजीवजी म्हात्रे देखील आमच्या समेत असतील. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आर आर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. दोन्ही कर्णधारांचं टॉच बॉक्स मध्ये शुभागमन झाले. आमच्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आधारस्तंभ आर आर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा राजीवजी म्हात्रे साहेब. सर्व मान्यवरांनी यायचंय. दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी एका बाजूला आपण पाहू शकता आर आर एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला राज एंटरप्राइजेस असं नाण्याचं स्वरूप आहे. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाण्यापैकीचा कॉल देतोय. आवाज कोण देईल? रांजनोली संघाच्या संघनायकाने आर आर असा आवाज दिलेला आहे आणि नाण्यापैकीचा कॉल देखील त्या संघाबरोबर लागलेले. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण व्यासपीठावरती जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. निर्धारित चार क्षेत्रांचा सामना असेल. रियान स्पोर्ट रांजोली संघ नाणेफेक जिंकलात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामागचा उद्देश काय? आमची बॉलिंग साईड चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करू. निश्चित. ज्या अगोदर तुम्ही गावदेवी चोले संघाला पराभूत केलेले दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेले. क्षेत्ररक्षण करताना कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एका बाजूला आपण पाहतोय हिमांशु पाटील झरीमरी अलिमगड संघ चांगली कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. असे कुठले गोलंदाज असतील ते झरीमरी अलिमगड संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवतील आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? असं काही नाही, सगळे गोलंदाज चांगले आहेत आणि ते 100% प्रयत्न असेल त्यांचा की मॅच जिंकण्याचा. आम्ही त्यांना कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करू कारण समोरील संघ चांगले आहे. त्यांनी सेकंड फर्स्ट मॅचमध्ये 77 धाव केल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्रथमच अंडर 22 मध्ये आपण राजूजी म्हात्रे यांच्या माध्यमातून एक बाईक बक्षीस पाहतोय. या एकंदरीत स्पर्धेच्या माध्यमातून हे जे स्पर्धेचं आयोजन आहे नियोजन आहे याविषयी काय वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि भिवंडी बोलणं आणि कल्याणमध्ये पहिल्यांदाच असं आयोजन असेल की तिथे फर्स्ट प्राईज म्हणून गाडी अंडर 20 स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभार आहे. खूप खूप धन्यवाद. मित्र नाणेफेक हरलात आपल्याला फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे आपल्याला आता प्रवाहाच्या उलटी फलंदाजी करायची. जास्त जास्त किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? हिमांशु पाटील कडून काय अपेक्षा असतील? हिमांशु कडून खूप अपेक्षा आहे. त्यांनी 100% त्याचा देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण पाहतोय आर आर एंटरप्राइजेस आयोजित आर आर चषक 2020 आणि प्रथमच आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एक बाईक स्पॉन्सर केलेली आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आयोजक दिव्य अंजूरचे उद्योजक सन्माननीय राजीवजी वामन म्हात्रे साहेबांना काय शुभेच्छा द्याल? खूपच चांगलं आयोजन केलंय. फर्स्ट टाइम म्हणतो बाईक असेल अंडर 22 स्पर्धेत. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना हार्दिक शुभेच्छा असतील. टॉच बॉक्स मधून न्यूज आहे नाणेफेक जिंकलेली आहे ती रियान स्पॉट रांजोली संघानी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी झरीमरी अल्लिमगड या संघाला आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद.
66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. श्रीकृष्ण कोलशेत या संघाकडून पहिलं शतक रोहित हातलतोय. सिद्धिविनायक अंजुरे संघाकडून धावसंख्या झाली होती फक्त आणि फक्त 2 धावा. निश्चितच तुम्हाला पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल कारण की लक्ष खूप मोठं आहे. अप्रतिम चेंडू, लाईन चांगली आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. फलंदाज शहाबाज डबखुरा शैलीधर प्रफुल आहे. प्रफुल तर नॉन स्ट्राईक वर, शहाबाज अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी देखील त्यांनी केली होती, 5 धावा 2 गडी बाद केले होते गोलंदाजीतून. फलंदाजून देखील अपेक्षा असेल चेंडू हवेमध्ये. पाहूया शत्रचा प्रयत्न आणि अप्रतिम वेल जज कॅच. खरोखरच कुठेतरी कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती, मात्र शत्रचे मी कौतुक करेन. थोडीशी दुखापत निश्चितच झाली असेल. मित्रांनो, असे झेल घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची असते. चांगला झेल टिपलेला आहे. डीप मिड विकेट पाणी घेऊन जायचं आहे. कृपया अप्रतिम झेल टिपला होता जवळजवळ डीप मिड विकेट वरून मिड विकेट वर आला होता. धावसंख्या 2 धावा. निश्चितच सिद्धिविनायक अंजुरे संघाचा जो शतरक्षक आहे त्याचं मी कौतुक करेन. प्रभू होता. खरोखर जाव प्रतिम झेल वेल जज कॅच आणि फलंदाज कोण बाद झाला तर प्रफुल. ओमकार आलेला आहे. पाहूया अजूनही फलंदाज शहाबाज आहे, ओमकार आहे, चांगली बॅटिंग लाईन अप आहे. त्यानंतर गौरव मागच्या सामन्यातील सामनावीर हा देखील अजून इन बाकी आहे. मात्र धावा 66 बनवावे लागतील. तो सामना दुसरा होता, हा सामना दुसरा आहे. रोहित इनफील्डच्या वरून चेंडूला खेळून काढलेले आहे. चांगले शत्ररक्षण होते. 2 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. खरोखराचा सिद्धिविनायक अंजोर, एवन जोडी, सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचा घरचा संघ आपण इथं खेळताना पाहतोय. धावसंख्या झाली होती 4 धावा. ते मात्र चेंडूला सोडून दिला होता टेचच्या अंदाजानं. पंच गोरख पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अवंतर धावीनी, धावसंख्ये पुढे सरकेल ते 1 बाद 5 धावा. शेवटचा चेंडू शेष असावा. पहिलं पॉवर प्लेच शतक रोहित त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये सुरू आहे. ते मात्र लाईन चांगले फटका फसलाय. झेल बाद होतोय दुसरा फलंदाज श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघाचा. गुड बॉलिंग रोहित. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या शतकामध्ये मी तर म्हणेन की सिद्धिविनायक अंजोर हा संघ चांगली कामगिरी करतोय. 2 बाद 5 धावा फक्त आणि फक्त खर्चित केली आहेत त्या रोहित यांनी आणि निश्चितच चांगली कामगिरी. 66 धावा अजूनही लक्ष खूप दूर आहे. अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 61 धावा दूर आहे तो श्रीकृष्ण स्पोर्ट कोलशेत संघ. तर या 61 धावा 18 चेंडू मध्ये वाचवावे लागतील ते सिद्धिविनायक अंजूर संघाला.
पाहूया आता मात्र शत्ररक्षण थोडस पहिलवलेलं पाहायला मिळतंय. जी शत्रंशी पावंदी होती ती आटवलेली आहे. पहिलं पॉवर प्लेचं शतक हे समाप्त झालेलं आहे आणि यानंतर मात्र सर्व शत्ररक्षक आपण सीमारेषा लगत पाहतोय. सिद्धिविनायक अंजोर या संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले आहेत. मी त्यांचं देखील शाब्दिक सम्मानाने सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय किशोर आर क्रीडानगरी दिवे अंजोर आर आर चषक 2020 राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा बिग शो. दुसरा शतक राहुल लॉंग रन अप ओवर द विकेट. पहिल्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. निश्चितच लाईन चांगली आहे. फंटफुटला गेले होते फलंदाज मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. ओमकार शहबाज यांनी तीन चेंडूमध्ये दोन धावींचं योगदान दिलं. त्यानंतर प्रफुल यांनी तीन चेंडूंचा सामना केला. एकही धाव करता आली नव्हती. ओमकार याच्यासाठी बॅटची एनरेज लागली होती. यष्टीरक्षक चेंडू गॅदर करू शकले नाही. एक धाव मात्र निश्चित मिळेल फलंदाज ओमकार साठी. एका धावीनी कोलचा संघ पुढे सरकेल तो 2-6 या धावसंख्येवर. 16 चेंडू बाकी आहेत आणि धावा शिल्लक आहेत ते 60 धावा. वेलकम राहुलजी भोईर. राहुल याचा चेंडू फुलटॉस होता. इनफील्डच्या वरून चेंडूला केलेला आहे एक्स्ट्रा कव्हर. मधून चेंडू जातो स्लिपर कव्हर कडे. चांगलं शत्ररक्षण आहे आणि कुठेतरी निश्चितच एकंदर आपण जर कोलचा संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज बघितली तर सामन्यावरची पकड कुठेतरी सोडल्यासारखी वाटायला लागलेली आहे. धावसंख्या एका धावीने पुढे सरकते ती 7 धावा. राहुल यानंतर एक चांगला सामना पाहायला मिळेल रियान स्पॉट रांजनोली आणि झरीमरी अल्लिमगार. ते मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाज ओमकार याचा. खरोखर सिद्धिविनायक अंजूर संघाने आज अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी एक चांगला विजय संपादन केला होता. पुरुषोत्तम इंटरप्राइजेस आवी दिवे या संघाला पराभूत केला होता. ते मात्र चांगला फटका आणि हे वन ब्रँडेड षटकार. गुड शॉट. अरे यारो का यार भाई आपला दिलदार याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से. याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव याच्या स्टाईलचे गाव भर चर्चे. दोस्तीच्या की महान राजू म्हात्रे आपल्या सर्वांची जान. राजू म्हात्रे धावसंख्या झाली होती 13 धावा. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. निश्चित ओमकार याच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. 4 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर खेळतोय राहुल. ते मात्र चेंडू चांगला आहे फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव मात्र निश्चित मिळेल एक बाईच्या स्वरूपात. आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 14 धावा. 14 धावा केलेले आहेत 12 चेंडूमध्ये. 2 गडी बाद झाले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 52 धावा या करावे लागतील. कुठेतरी लक्ष कठीण आहे मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा संघर्ष करा. क्रिकेट हा निश्चितने भरलेला खेळ आहे. आपण BCL ट्रॉफीमध्ये बघितले एका चेंडूमध्ये 14 धावा हव्या होत्या आणि त्या 14 धावा देखील झालेल्या आहेत. चेंडू मात्र कायम आहे. कानाई पाये आणि वीर तानाजी दापोडे बी असा सामना होता. कपिलदादा म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकता व्यासपीठावरती. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ दिवे अंजूरचे नामांकित उद्योजक राजीवजी म्हात्रे. बारा चेंडू 52 धावा. गोलंदाज येईल प्रभू. निश्चित संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे प्रभू. अप्रतिम फलंदाजी. इथे मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहे.
आणि पहिल्या चेंडूवर षटकारांनी स्वागत केलेले ते फलंदाज ओमकार यांनी. गुड शॉट. जीव लग जीवाचा भोल्या मनाचा दिलाचा दिलदार हाय. जीव लग जीवाचा भोल्या मनाचा दिलाचा दिलदार हाय. असा दिलाचा दिलदार हाय. लाजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसा या डॅशिंग हाय. लाजू म्हात्रे हायवे दिव्याचा आर दिसा या डॅशिंग हाय. धावसंख्या झाली होती 20 धावा. अजूनही इथून पुढे 11 चेंडू आणि 46 धावांची गरज. मित्रांनो, क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चर उतार पाहायला मिळेल. आपण बघितले 12 चेंडू 52 धावा, 11 चेंडू 46 धावा. हा चेंडू देखील जाईल ए वन ब्रँडेड आर आर शेटकर की. मात्र चेंडू अडवलेला आहे. निश्चितच वाखाणण्याजोगी शत्ररक्षण झालेलं आहे. खरोखरच त्याचे सर्व सहकारी त्याचं अभिनंदन करताना. कुठल्याही प्रकारची धाव म्हणून घेतली गेली नाहीये, कारण की ओमकार याच्यावर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल ओमकार याचा देखील. डॉट चेंडू, अप्रतिम शत्ररक्षण. खरोखरच हेलिकॉप्टर फटका खेळला होता फलंदाज ओमकार. गोलंदाज प्रभू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आवा तसा बॅटवर येत नाहीये. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोचली ती 22 वर. अजूनही 44 धावांचं लक्ष आहे. 9 चेंडू 44 धावा. पाहूया ओमकार एक चांगला प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. आणि क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये, तुम्ही प्रयत्न करा, कष्ट करा. प्रभू राउंड द विकेट ओमकार साठी अप्रतिम झेल. इष्टरक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मोठा फलंदाज बाद झालेला आहे तो श्रीकृष्ण स्पोर्ट्स कॉलेज संघाचा ओमकार. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. हाऊ दिलदार भारी दुनिया फिदा ही सारी. आवा खास नाव हाय मात्रे राजू म्हात्रे. आपल्या सर्वांची जान राजू म्हात्रे. निश्चितच कोलचा संघ देखील दुरून आलेले या स्पर्धेमध्ये. मी खरोखरच आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील मनस्वी खूप खूप स्वागत करतोय. या आधी गावदेवी चोलेगाव हा संघ पराभूत झाला. गावदेवी खाडी संघ पराभूत झाला. पुरुषोत्तम महावीदिवे हा संघ देखील पराभूत झालेले. आर्यन इलेव्हन भादवड संघ देखील आजच्या दिवसातून पराभूत झालेले. खरोखर तुम्ही आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, आपला खूप खूप आभार असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला केलेले चांगले क्षेत्ररक्षण होतंय. तितकी सुरेख फेकी, मात्र एक खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप पाहायला मिळत नाहीये. पाहूया चेंडूवर धावा किती येतील त्या तुफान श्रीकृष्ण कोलचे संघासाठी. आणि 6 धावा येतील. अतिशय चांगला निर्णय, कारण की 2 धावा धावून पूर्ण केलेल्या होत्या, त्यानंतर चौकार आलेले आहे. आणि 6 धावा येतील. 6 धावीने संघाची धावसंख्या झाली होती 28 धावा. 28 धावा पूर्ण झाले आहेत. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 38 धावा. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संघर्ष चालू आहे. आर आर चषक 20-20. प्रभू राउंड द विकेट. ते मात्र चेंडूला कार्पेट साऱ्याने खेळून काढलेले. पाहूया दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाजाला माघारी जावं लागेल धावबादच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ते 29 धावा. 29 धावा झालेले आहेत. आणि अजूनही इथून पुढे विजयासाठी 6 चेंडू
आणि 37 धावांची गरज. गोलंदाज अक्षय येतोय. 7 चेंडू 37 धावा. पाहूया 7 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष्य आहे. इथे जर अतिरिक्त चेंडूची फेकी झाली नाही तर मी तर म्हणेन की सिद्धवेंग अंजूर संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आणि जर काही अतिरिक्त चेंडूंची फेकी झाली तर निश्चितच कुठेतरी श्रीकृष्ण स्पोर्ट कोलचेस संघ सामन्यामध्ये संघर्ष निर्माण करू शकेल. गोलंदाज विराज शेवटचा आणि अंतिम शतक घेऊन मार्गस्थ होईल. 37 धावा आहेत. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळतोय. आव्हान कठीण होत चाललेले आहे, मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. 5 चेंडू 37 धावांची गरज. धावसंख्या कायम आहे ती 4 बाद 29 धावा. विराज ते मात्र उत्साह फटका खेळलेत. चेंडू जाईल एका टप्प्याने शिमरशीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक विराईचा भक्त है भारी गोर गरीबांचा है कई वारी. गोर गरीबांचा है कई वारी. गोर गरीबांचा है कई वारी. 4 चेंडू 33 धावा. चौकार आलेले फलंदाज अक्षय याच्या बॅट मधून. विराज या चेंडूवर देखील धावा येतील 4, मात्र वेली गेलेली आहे. आणि पाहूया सत्ता देखील जाते की काय. श्रीकृष्ण स्पोर्ट कोलचेस संघ खूप उशीर झालेले आहे. आता मात्र आपल्याकडे चेंडू उरलेले आहेत ते 3 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 29. सदोतीस धावा झालेले आहेत. 29 धावांची गरज आहे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मित्रांनो आपण पाहतोय RR चषक 2020 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा राजीवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून इथं आयोजित केलेली आहे. प्रथमच Under-22 या स्पर्धेमध्ये 1 बाईक आणि 11 चषक. गुड शॉट अक्षय, काय फलंदाजी करतोय. मात्र फार उशीर झालेली आहे. चेंडूची फेकी करायची आहे. जुने चेंडूची फेकी करा. 23 धावा अजूनही शिल्लक आहेत आणि चेंडू आहेत ते फक्त आणि फक्त 2 चेंडू. खरोखरच शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठून काढले, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. अक्षयच्या बॅट मधून निघताना आपण पाहतोय विराज. ते मात्र बिमार फेकी असेल पंच तानाजी पाटील सरांचा इशारा आहे 9 बॉलचा. निश्चितच 2+1 अशा 3 धावा येतील या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 46 धावा. अजूनही 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. दोन चेंडू 20 धावा. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू असेल फ्रीट. इथे मात्र पुन्हा एकदा एक स्वेअर मारा होतोय की काय. आणि निश्चितच कुठेतरी चेंडू हा फलंदाजाला स्पर्श करून गेला होता. पंचांचा चांगला निर्णय. तानाजी पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. त्यानंतर आमचे स्क्वेअरलेग पंच गोरख पाटील यांनी देखील कित्येक स्पर्धेतून अतिशय अचूक निर्णय दिलेले आहेत. भिवंडी सिटी क्रिकेट असो, ग्रामीण रेग्युलर असो की 40+,
इथे मात्र चेंडू चांगला आहे आणि इथे मात्र या सामन्यावर विजयी संपादन केलेले सिद्धूने गंजूर संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर हडलाक श्रीकृष्ण स्पोर्ट कोलचेस संघ आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. मी आपल्या आयोजकांच्या वतीनं आपला देखील खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तर या सामन्यातील सामनावीर निश्चित सिद्धिविनायक अंजूर संघाचा अष्टपैलू खेळाडू रोहित चार चेंडू मध्ये नाबाद 22 धावा आणि गोलंदाजीतून 4 धावा खर्च करीत 2 फलंदाजांना बाद केला होता तोच खेळाडू ठरतोय या सामन्यातील सामनावीर. रोहित आपण यायचंय आणि बक्षीस वितरणासाठी मी मंचावर उपस्थित आमच्या दिवासपट दिवा सिनियर 40+ संघाचे सर्वे सर्व विनंती करतो आपल्या शिवा असते रोहित याला सामना